2019 या वर्षामध्ये मराठी सिनेसृष्टीत अनेक बदल बघायला मिळाले. कलाकार आणि त्यांच्या भूमिका असं बरंच काही नवीन बघायला मिळालं. पण याचबरोबर मराठी कलाकारांनी केलेल्या विधानांची सुद्धा या वर्षामध्ये चर्चा झाली आणि ही विधानं सोशल मीडियावर खूपच चर्चेमध्ये राहिली. सुरुवात झाली ती म्हणजे अभिनेता सुबोध भावेपासून. कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये अभिनेता सुबोध भावे यानं केलेलं विधान सोशल मीडियावर खूपच चर्चेमध्ये होतं. हिंदी कलाकाराचे डायलॉग मराठीमध्ये बोलण्यावर सुबोधनं आक्षेप घेतला होता. की मी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की भारताच्या एका हिंदीमध्ये काम करणाऱ्या एका महानायकाचा वाढदिवस आहे या महिन्यात आणि त्यांचे काही हिंदी डायलॉग तुम्हाला मराठीमध्ये घ्यायचे. तर मी तिला साधा प्रश्न विचारला की बाई मराठीमध्ये काही कुठल्या अभिनेत्यांनी ह्या महिन्यात जन्म घेतला नाही आहे का मराठी चित्रपटसृष्टी ओस पडली आहे का. ती म्हणली नाही म्हणजे तसे आहेत ना. मग म्हटलं मराठी गाणी घ्यायचं मी कोणाचं आहे. मी म्हटलं स्वप्नील जोशीचं आहे त्या वाढदिवस आता. मी म्हटलं त्याचं मी डायलॉग घेतो. ती म्हटली पाठ आहेत. म्हटलं का पाठ नाही आहेत. पाठ आहेत माझे त्याच्या चित्रपटातले डायलॉग. मी त्याचा डायलॉग घेतला. मी त्याचा नाही घेतला हिंदीतल्या महानायकाचा. कारण मला असं वाटतं की मी जर माझ्या अभिनेत्यांना मी जर माझ्या मराठी भाषेत काम करणाऱ्या कलाकारांना मोठं नाही करणार तर बाहेरचं येऊन कोणी मोठं करणार नाही. बरोबर. मग आपल्याकडचं प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे सगळेजण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी भारतभर त्यांची किंवा भारताच्या बाहेरही त्यांची खूप मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांच्यासाठी अख्खाच्या अख्खा हिंदी मीडिया अख्खाच्या अख्खा इंग्रजी मीडिया त्यांच्यासाठी पूर्णपणे वाहिलेला आहे. त्या हिंदी मीडियामध्ये ना इंग्रजी मीडियामध्ये आपल्या चित्रपटाच्या बातम्या कधीही येत नाहीत. बरोबर. मग मराठी मीडियामध्ये मराठी वर्तमानपत्रामध्ये मराठी न्यूज चॅनलमध्ये कशासाठी आमच्या असलेल्या स्पेसमधली पण जागा त्यांनी घ्यायची. ऑलरेडी आमची एवढी स्पेस आहे त्याच्यात पण जर तुम्ही शिरायला लागलात तर आमच्या चित्रपटांनी मार्केटिंग कधी करायचं. बरं. चित्रपटांनी आमच्या कलाकारांनी लोकांपर्यंत कधी पोहोचायचं. सुबोधच्या या विधानावरून त्याचा मराठी सिनेसृष्टी आणि मराठी कलाकारांबद्दल असलेला आदर दिसून आला. या वर्षातलं आणखीन एक विधान खूपच चर्चेमध्ये होतं. तानाजी या सिनेमात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. या सिनेमाच्या एका कार्यक्रमात शरदनं महाराजांचा उल्लेख एकेरी शब्दात करणाऱ्या पत्रकाराला त्याची चूक लक्षात आणून दिली. शरदचं हे विधान काही मिनिटातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. शरद केळकर आप शिवाजी का रोल प्ले कर रहे हैं. छत्रपती शिवाजी. हाँ छत्रपती शिवाजी आई एम सॉरी. छत्रपती शिवाजी. हाँ छत्रपती शिवाजी आई एम सॉरी. ठाकरे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मानाचा मुजरा हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता संजय दत्तनं बाळासाहेबांचा उल्लेख वाघ म्हणून केला. संजय दत्तचं हे वाक्य खूपच गाजलं. जेल से निकल के सिद्धि पे नहीं गया फिर साहब को मिलने गया और अपन बोलते हैं कि साहब वाघ है वाघ और वो ऐसे ही बात करते थे. मेरे को बहुत प्यार किया उन्होंने. और एक और चीज़ मैं कहना चाहता हूँ कि जितने टाइम मैं आथर रोड में था तो मुझे उनका रोज़ मैसेज आता था. ये संजा बोलते थे मुझे. बोले संजा को बोल फिकर नहीं करने का मैं हूँ इधर. और साहब का एक चीज़ 100% थे. वो पॉलिटिशियन थे लेकिन वो ज़्यादातर के एक देश प्रेमी थे वो. और अगर अगर उनको किसी पे प्यार आ गया तो चाहे वो गलत है बुरा है जो भी है लेकिन वो प्यार करते थे. हाँ बात. और अगर अगर गुस्सा आ गया तो फिर खत्म. अभिनेता सुमित राघवन यांनी नाटकगृहातील प्रेक्षकांच्या मोबाईल वाजण्यावर केलेली पोस्ट चर्चेमध्ये होती. या पोस्टला प्रेक्षक तसंच सिनेसृष्टीतील कलाकारांनी चांगलाच पाठिंबा दिला. नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगादरम्यान प्रेक्षकांचे फोन वाजत होते तसंच दोन प्रेक्षक एकमेकांमध्ये कुजबुजत होते. यावरच सुमित राघवन यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबद्दल अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी संताप व्यक्त केला होता. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास पुष्करनं फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत बोलून दाखवला. पुष्करचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर झाला. जवळजवळ पुरुषभर उंचीचे खड्डे रस्त्यात पडले होते हो
आणि त्यातून हळूहळू गाड्या सरकत होत्या. बरं, काहीतर वाहक असे होते जे चालक होते ते असे होते की ते एका बाजूला जर ट्रॅफिक जाम झालाय तर रॉंग साईडने जाऊन आपण कसे चतुर आहोत आणि हे जे कोण ट्रॅफिक रुल्स पाळत आहेत हे कसे मूर्ख आहेत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत होते. रॉंग साईडने जाऊन तोही रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न अनेक जण करत होते. म्हणजे असे बेजबाबदार नागरिक होतेच, पण एक बेजबाबदार शासन म्हणून मी महाराष्ट्र सरकारकडे बघतो की त्यांना इतकी वर्ष रस्त्यात पडलेले खड्डे दिसत नाही आहेत का फक्त पुढच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना आपल्याकडे खेचून घ्यायचं एवढंच आता काम उरलं काय आहे काय. म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडतो की वर्षा बंगल्याच्या समोर का नाही खड्डा पडत, राजभवनासमोर का नाही खड्डा पडत, महापौर बंगल्यासमोर का नाही खड्डा पडत, या मंत्रालयासमोर का नाही खड्डा पडत. म्हणजेच तिकडे जे रस्त्याचं काम होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या घराच्या समोर जो रस्ता असतो तिकडे निकृष्ट दर्जाचं काम होतं. खाबूगिरी सगळीकडे होतेच आहे, पण आता हे एकदा काहीतरी काहीतरी खा आणि एकदा पूर्ण करा, एक तृप्तीचं ढेकर द्या आणि जरा प्लीज चांगले रस्ते द्यावं. ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती, मला त्याची काळजी वाटत होती. लोक रस्त्यात अपघातात मरत आहेत, पडत आहेत गाड्या, त्यांचे स्पायनल कॉर्ड्स इंजर्ड होत आहेत, कंबरीचं दुखणं सगळ्यांचं वाढलंय, ट्रॅफिक वाढलं आहे, वेळेचा पैशाचा इंधनाचा अपव्यय होतो आहे, ह्याकडे कधी लक्ष देणारे ते राज्यकर्ते मला कळत नाहीये. हतबल झालं हतबल. तर एका कलाकारापेक्षा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कलाकारांनी त्यांची मतं मांडली. यापैकी कोणतं विधान तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.